पवारांच्या राजीनाम्यानं राज्यातलं राजकारण ढवळून निघतंय. अशातच महाविकास आघाडीच्या पुढील सर्व वज्रमुठ सभा रद्द होणार आहेत अशी सूत्रांकडनं माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींचा परिणाम म्हणून आगामी सर्व वज्रमुठ सभा रद्द होत आहेत. पुणे, कोल्हापूर, नाशिक इथं आगामी सभा होणार होत्या. पुण्याला होणाऱ्या सभेच्या आयोजनाची जबाबदारी अजित पवारांवर आहे. मात्र राष्ट्रवादीमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुढील सर्व वज्रमुठ सभा रद्द होत असल्याची सूत्रांकडनं माहिती आहे. दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे या सभा रद्द करण्यात आल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिलं, तर नाना पटोलेंनी चक्क पावसाचं कारण पुढं केलंय. कोल्हापूर, पुणे, नाशिकमधील सभा रद्द करण्यात येत आहेत अशी माहिती सूत्रांकडनं मिळतीये. ऊन वाढल्यानं तारखा पुढे ढकलल्याचं म्हणण्यात येत आहे. उन्हाच्या परिस्थितीमुळे, उन्हाळ्यामुळे ही उन्हाळ्यात सभा घेणं हे थोडंसं अवघड होणार आहे आणि म्हणून तारखा बदलण्याचा निर्णय हा अनौपचारिक चर्चेत 1 तारखेला संध्याकाळी व्यासपीठावर झाला. नाही, आता हे सध्या पावसाळा चालू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस येतो आहे, त्याच्यामुळे सभेच्या बद्दलचं एक मीटिंग पहिले होणार आहे. सभा होईल की नाही होईल ते आज सांगता येणार. 14 मे पुण्यात सभा होणार होती, 28 मेला कोल्हापुरात, 3 जून नाशिक, 11 जून अमरावती. भंडाऱ्याची उधळण म्हणजे